ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। टोप येथे सजीव देकव स्पर्धेत एक संघ पहिला, वसंत पाटील उद्योग समूहामार्फत बक्षीस वितरण। टोप येथे सजीव देखावेची परंपरा मोठी असून गावामध्ये अनेक मंडळे मोठ्या उत्साहात सजीव देखावा साजरा करतात। यामध्ये सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक तसे देशभक्ती यावर मोठे देखावे करत असतात। 30 वर्षाच्या परंपरेनुसार वसंत पाटील उद्योग समूहामार्फत घेण्यात आलेल्या सजीव देखावा स्पर्धेत एक संघ तरुण मंडळाने पहिला क्रमांक मिळवला। त्यांनी बळीराजाच्या समस्येवर देखावा केला होता। या स्पर्धेत दुसरा क्रमांक हनुमान तालीम यांना मिळाला। त्यांनी भक्ती आणि शक्ती भेट या छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज भेट यावर आधारित देखावा केला होता। तर तिसरा क्रमांक गणेश तालीम यांना मिळाला। त्यांनी समाजात घडणाऱ्या घटकांच्या आधारावर सुख म्हणजे नक्की काय असतं हा देखावा सादर केला होता। विजेत्या मंडळांना वसंत उद्योग समूहाच्या वतीनं भीमराव पाटील, नंदकुमार पाटील, आदित्य पाटील, एकनाथ पाटील, राज पाटील यांनी पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। तर उत्कृष्ट कलाकार म्हणून संजय पाटील यांना गौरवण्यात आलं। तर ओम साईराम उद्योग समूहामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेत एक संघ ग्रुप पहिला, हनुमान तालीम दुसरा, शिवतेज ग्रुप तिसरा क्रमांक देण्यात आला। यावेळी शिव झुंजार ग्रुप, क्रांती विरांगणा, नवजीत ग्रुप, संत बाळूमामा, अचानक ग्रुप स्वामी समर्थ, शिवराज ग्रुप चंद्रयान 3, तर शिवतेज ग्रुप नाथांचे नाथ गोरक्षनाथ असे देखावे सादर झाले। देखावे पाहण्यासाठी टोपसा परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी कुबेर हंकारे, टोप।